नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन करिअर अँड म्युझिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी थंबनेल बघून हा व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे त्यांच्यासाठी फार महत्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी फक्त बँड्सवनचा फॉर्म भरलेला आहे पण त्यांना बँड्सवनबद्दल काहीच माहिती नाहीये, तर अशा विद्यार्थ्यांनी नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा, आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल ह्या व्हिडिओमधून. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे पण आपली तयारी नक्की तशी आहे का, आपल्याला कॉम्पिटिशन भरपूर आहे त्या पद्धतीची आपली तयारी चालू आहे का, हे आपल्याला या व्हिडिओमधून समजणार आहे. आणि जे विद्यार्थी 2-2, 3-3 भरत्या केलेले आहेत बँड्सवनच्या, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या व्हिडिओमधून फायदा होणार आहे की आपली भरती कशी होऊ शकते, आपली टेस्ट कशी होते, आपण कुठे कमी पडतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहेत. तर नक्की हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि जे विद्यार्थी किंवा जे मित्रमैत्रिणी आपले बॅट्समन पदासाठी फॉर्म भरलेले आहेत आणि तयारी करत आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना आणि मित्रमैत्रिणींना आपण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बघा, व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा, शेअर करा. ओके, तर बघा, जे विद्यार्थी असे आहेत की त्यांनी फक्त बॅट्समनचा फॉर्म भरलेला आहे, त्यांना बॅट्समन बद्दल काहीच माहिती नाहीये, पहिले आपण त्यांच्यासाठी बोलूया. तर बघा, बॅट्समन हे जे पद आहे हे पोलीस शिपाई पदामधलंच एक दुसरं पद आहे, एक दुसरी शाखा आहे. तर या शाखेमध्ये फक्त ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या मुलांना उत्तम प्रकारे वेस्टर्न म्युझिक मधलं ज्ञान आहे किंवा ज्यांना उत्तम प्रकारे वेस्टर्न म्युझिक येतं, ज्यांना वाद्य वाजवता येतं चांगल्या प्रकारे, जे इन्स्ट्रुमेंट असतात 5-6 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहेत, त्यापैकी आपल्याला कुठलं एक इन्स्ट्रुमेंट आलं पाहिजे, हा आपला एक पहिला क्रायटेरिया असतो. बरोबर, दुसरा क्रायटेरिया आपल्याला 10वी पासचं लिमिट आपल्याला ह्या भरतीसाठी दिलेला आहे. बरोबर, तिसरा जो क्रायटेरिया आहे तर आपल्याला हाईटमध्ये सूट दिलेली आहे शासनाने. असं कुठलंच पद नाही दुसरं की त्याच्यामध्ये हाईटसाठी 2.5 सेंटीमीटरची सूट दिलेली आहे आणि विथ 10वी पास पण आहे. बघा, खूप महत्वाचा आहे हा मुद्दा. आणि त्यामध्ये अजून एक एक्सटर्नल मुलांसाठी सूट दिलेली आहे की ज्यांची छातीमध्ये 1.5 सेंटीमीटर कमी असेल तरी त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या तर बॅट्समन पद हे खूप महत्वाचं पद आहे पोलीस डिपार्टमेंटमधलं. कारण जे काही महत्वाचे परेड असेल, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 21 ऑक्टोबर, 1 मे, हे जे महत्वाचे जे दिवस आहेत, या दिवशी बॅट्समन लोकांचं जे बँड पथक मधलं जे काम करणारे लोक आहेत यांचं फार महत्वाचं असतं. कारण बँड पथक मध्ये जे काम करतात ते बाहेरच्या फोर्समध्ये काम करू शकतात, पण जे बाहेरचे फोर्समधले लोक आहेत ना ते बॅट्समन पदामध्ये काम करू शकत नाही किंवा त्यांची जागा भरून काढू शकत नाही. त्यासाठी ही भरती, बॅट्समन पदाची भरती त्यांना घेणं आवश्यकच आहे. तर त्यासाठी त्यांना जे चांगले वाजवणारी मुलं आहेत तर हेच लागतात. आपण जर म्हटलं की नाही नाही आपण पेपरमध्ये चांगले आहोत किंवा ग्राउंडमध्ये आपण चांगले आहोत किंवा आपण पेपर आणि ग्राउंड दोन्हीही एक्सलंट काढतो तर आपलं सिलेक्शन होऊन जाईल, तर बघा हा आपला गैरसमज आहे. कारण बॅट्समन पद जर त्यांना भरायचं आहे तर नक्कीच त्या पदामध्येच बँड नाव आहे, त्याच्यामुळे तर मला बँड हा वाजवताच आला पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला जे माउथ इन्स्ट्रुमेंट आहेत ना, ट्रम्पेट, क्लारनेट, सॅक्सोफोन, इफोनियम, ट्रम्बोन, हे जे वाद्य आहेत ना, हे तुम्हाला ह्या वाद्यांपैकी कोणत्याही एका वाद्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे, कोणतंही एक वाद्य तुम्हाला वाजवता येणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला हे शिकावंच लागणार आहे, नाहीतर तुम्ही फक्त भरतीला गेलात तर तुम्हाला एंट्री तर मिळेल पण ज्यावेळेस वाजवण्याची टेस्ट असेल त्यावेळेसच तुम्हाला बाहेर काढून देतील, तुम्हाला पेपरला बसण्याचा चान्स हा मिळणारच नाही, हे लक्षात ठेवा. बरोबर, त्यामध्ये अजून एक विशेष गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुमची बँडची टेस्ट असते ना त्यावेळेस तुम्हाला एक वेस्टर्न लँग्वेजचा एक प्रकार असतो त्याबद्दल ओरली तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात.
वेस्टर्न लँग्वेज, जशी आपली मराठी इंग्लिश भाषा असते ना, त्याच पद्धतीची भाषा आहे म्युझिकची असते. तर त्या भाषेचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे, किमान बेसिक नॉलेज तरी आपल्याला असणं आवश्यक आहे. बरोबर, हे झालं आपलं क्रायटेरिया, आपल्याला भरतीला काय काय लागतं. जे नवीन मुलं आहेत ज्यांना अजूनपर्यंत बॅट्समन पदाबद्दल काहीच माहिती नव्हती, हे त्या विद्यार्थ्यांसाठी झालं. आता दुसरा जो पॉइंट आहे, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय आणि ज्यांना ही माहिती पण होते की काय काय लागतंय, वाजवता येणं पण आवश्यक आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांना माहिती आहे, पण फक्त माहिती असून फायदा आहे का मित्रांनो? आपल्याला ते प्रत्यक्षात आलं पण पाहिजे ना. तुम्हाला सगळं माहीत असूनही जर तुम्ही त्याबद्दल पूर्ण परिपूर्ण ज्ञान घेतलंच नाही, किंवा तुम्ही माहीत असून पण तुम्ही कानागडा केला, किंवा तुम्ही केलंच नाही, कुठे क्लासेस केले नाही, किंवा तुम्ही शिकलेच नाही, तर तुमच्या इतकं मूर्ख कोणीच नसणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. कारण की ज्यांना माहीतच नाही त्यांची गोष्ट ठीक आहे, त्यांना माहीतच नाही त्यांनी फॉर्म भरला आणि तिथून रिजेक्ट झाले, पण तुम्हाला जर ऑलरेडी हे सगळं माहीत आहे आणि तरीही तुम्ही हे करत नाही, तुम्ही क्लासेस करत नाही किंवा तुम्ही शिकत नाहीये, किंवा तुम्हाला ह्या वेस्टर्न लँग्वेजचं नॉलेज घेता येत नाहीये, किंवा तुम्ही घेतच नाहीये, तर नक्कीच तुम्ही बाहेर निघणार. ही सुद्धा भरती तुमची निघून जाणार, हे लक्षात ठेवा. अजून सुद्धा आपल्याकडे चान्स आहे. ग्राउंड नंतर आपली टेस्ट होणार आहे, ग्राउंडच्या आधी होणार नाहीये. गेल्या 2017-18 बॅचला पहिले ग्राउंड झालंय आणि मग म्युझिकची टेस्ट झालेली आहे, हे लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने हा पॅटर्न असणार आहे या वर्षी. आणि या वर्षी ज्या जागा निघाल्या आहेत पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये 110, आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त बँडच्या जागा महाराष्ट्रात निघालेल्या आहेत. आतापर्यंत एवढी मोठी महाराष्ट्रात बॅट्समनची कधीच भरती झालेली नाहीये. 10, 20, 25 याच्या व्यतिरिक्त जास्त जागा निघालेल्याच नाहीयेत. तर हा चान्स खूप मोठा आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की आलेला चान्स आपण वाया घालवू नये. जर आपल्याला नॉलेज भेटतंय तर आपण ते घ्यायला का नको. भरपूर प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिकवणारे लोक आहेत, पण आपण लक्षच देत नाही. आपण फक्त ग्राउंड आणि पेपर याच्यावरती भर देतो आहोत. तर तुम्हाला हे तर लागणारच आहेत हो, ग्राउंड आणि पेपर तर लागणारच आहे, पण त्यांना बॅट्समनचे लोक घ्यायचे आहेत ना, पोलीस शिपाईचे नाही घ्यायचे आहेत. फक्त बॅट्समन, त्यांना बँडचे लोक वाजवणारे लोक पाहिजेत तयार, हे लक्षात ठेवा कधी पण. बरोबर, आता जो मुद्दा आहे तो तिसऱ्या टाईपच्या लोकांसाठी, ज्या लोकांना बॅट्समन पदाबद्दल माहिती आहे आणि जे लोक 2-2, 3-3 भरत्या केलेल्या पण आहेत, काही कारणांमुळे ते बाहेर निघाले आहेत आणि पुन्हा यावर्षी भरतीला उतरलेले आहेत. पण एक लक्षात ठेवा, 1 वर्ष वाया जाणं म्हणजे खूप मोठं नुकसान आहे. कारण की त्या 1 वर्षामध्ये किती नवीन मुलं तयार होतात हे लक्षात ठेवा. 12वी पास आउट होणारे किती मुलं आहेत, 10वी पास आउट होणारे किती मुलं आहेत, ज्यांचं वय 18 पुढे जात आहेत ते मुलं किती आहेत, भरपूर संख्या होते. त्याच्यामुळे तुमचं 1 वर्ष वाया जाणं म्हणजे हे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे, हे लक्षात ठेवा. आपण वारंवार जे करत आलेलो आहोत तेच जर वारंवार करत राहिला तर कधी आपलं सिलेक्शन होणार, हे लक्षात घ्या ना. एकदाच नॉलेज घ्या, व्यवस्थित घ्या, परिपूर्ण घ्या आणि मग ट्राय करा ना. आपण कोणी सांगितलंय म्हणून त्याच पद्धतीने करतोय हे कधीच डोक्यात ठेवू नका. आपण नॉलेज घ्या आणि मगच भरतीला उतरा. नॉलेज घेतलेलं नॉलेज कधी वाया जाणार नाही, हे लक्षात ठेवा. बॅट्समन पद हे फार महत्वाचं पद आहे पोलीस खात्यामध्ये. त्याच्यासाठी त्यांना जर 2-2, 3-3 वर्षातून जागा निघतायत जिल्ह्याला, तर त्यासाठी आपण मेहनत पण तेवढी घेतली पाहिजे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तुम्ही दरवर्षीप्रमाणे जातात, अर्धवट नॉलेज घेतात, काही फक्त वाजवण्यात स्टंट असतात पण त्याचा अभ्यास नसतो. ज्यांचा अभ्यास असतो त्यांचं ग्राउंड नसतं पाहिजे तसं. ज्यांचं ग्राउंड आहे त्यांचं वाजवण्यात एकतर कमी असतात किंवा पेपरमध्ये कमी असतात. तर बघा मित्रांनो, हे सगळं इक्वली तुम्हाला मेंटेन करणं गरजेचं आहे. ह्या वर्षी तुम्हाला जर एवढा मोठा चान्स मिळाला आहे, एवढी मोठी भरती आलेली आहे, तर हा चान्स मिस करू नका.
दरवर्षी जे पदं भरले जातात ते प्रत्येक जिल्ह्याला नसतात हो, या वर्षी 14 जिल्ह्यांमध्ये जागा निघल्या आहेत. किती? 14. दरवर्षी 2 किंवा 3 ठिकाणी जागा निघतात, दरवर्षी निघतच नाही, पण जसे जसे जागा निघतात तसे 2 2 किंवा 3 3 ठिकाणी जागा निघतात. यावर्षी 14 जिल्ह्यांमध्ये जागा आहेत. त्याच्यावर विचार करा, आलेली संधी जर घालवली तर पुन्हा 4 5 वर्ष आपल्याला बॅन्समन पदासाठी फॉर्म भरणं काय, बॅन्समन मध्ये भरती होऊ शकत नाही, कारण भरतीच निघू शकत नाही. बघा, तुम्हाला जर ट्राय करायचं आहे ना, तर मनापासून करा सगळ्या गोष्टी. तुमचा पेपरचा अभ्यास पण तेवढाच पाहिजे. जरी 10वीच्या बेसवर तुम्हाला भरती द्यायची, 10वीच्या बेसवर जरी पेपर आहे, तर जर तुम्ही पेपरचा लेवल, अभ्यासाची लेवल जर कमी केली तर मग उपयोग नाही. तुमची अभ्यासाची लेवल ही चांगलीच ठेवा. तुम्हाला जर 10वीच्या बेसवर जरी पेपर आहे, तर तुमची लेवल ही तुमची कॉन्स्टेबलच्या लेवलचीच ठेवा ना, ती कमी नका करू. सर्वात महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा असा, तुम्ही जे ग्राउंड करताय, काही मुलांना तर असं वाटतंय की फक्त चालकला असतं तसंच ग्राउंड असतं काय, नाही तसं नसतं मित्रांनो. पोलीस शिपाई पदासाठी जे ग्राउंड आहे ना, 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक, हे सगळ्याच्या सगळे इव्हेंट होणार आहेत तुमचे, आणि ते आपल्याला क्वालिफाय करणं गरजेचंच आहे. एकाच 10 मध्ये आपण बसलोच पाहिजे, तेव्हा आपल्याला टेस्ट पण देता येईल आणि पेपर पण देता येईल. आणि राहिलं स्किल टेस्ट, तर स्किल टेस्ट हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. या स्किल टेस्ट मध्ये जे मुलं पास होणार, फक्त त्याच मुलांना पेपरला बसता येणार, हे सुद्धा 100% आहे. त्याच्यामुळे स्किल टेस्टला फार महत्त्व दिलेलं आहे. स्किल टेस्ट कशी होते त्यावर, त्या संदर्भात पण मी तुम्हाला सांगतो. बघा, स्किल टेस्टला जेव्हा तुम्ही जातात, त्यावेळेस काय असे 4 4 5 5 जण मिळून प्रत्येकाला वाजवा लागत नाही. त्यावेळेस स्पेशल जसं इंटरव्ह्यू होतो तसंच होतं आहे. एकेकाला मध्ये बोलवलं जातं, आणि टेस्ट घेणारे जे अधिकारी असतात हे आर्मी नेव्ही एअरफोर्स मधले बँड मेजर असतात, यांचं पद खूप मोठं असतं. हे लोक तुमची टेस्ट घेणार आहेत. हे लोक तुमच्याकडे ज्यावेळेस टेस्ट घेतात त्यावेळेस तुमच्याकडून त्यांना काय काय अपेक्षित आहे हे तुम्हाला थोडंफार तरी माहित असणं गरजेचं आहे. तेच आपल्याला या व्हिडिओ मधून बघायचं. बघा, त्या लोकांना तुम्ही किती क्वालिटीने वाजवताय ना हे बघायचं असतं. बरेचसे मुलं वाजवतात, पण हे जे मुलं आहेत बाहेरून शिकलेले जे मुलं असतात, तर त्यांच्यामध्ये क्वालिटी असते, पण त्यांना चुकीचं मार्गदर्शन असतं, किंवा त्यांच्याकडून जे नोटेशन आलं पाहिजे, किंवा जी टंगिंग आली पाहिजे, किंवा ज्या गोष्टींचं त्यांना नॉलेज असणं गरजेचं आहे ते नसतात. त्याच्यापेक्षा वेगळंच नॉलेज घेऊन येतात आणि तिथं प्रेझेंट करतात आणि विनाकारण तिथून परत बाहेर निघतात. आपल्याला वाजवता पण आलं पाहिजे, आणि आपल्याला वेस्टर्न म्युझिक, वेस्टर्न लँग्वेज जी असते ना, त्याचं पण नॉलेज असणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं प्रेझेंट करावा लागतात. नुसतंच तिथं जायचं आहे आणि काहीतरी सांगून आणि वापस यायचंय, काही नाही होऊन जाईल सिलेक्शन, अजिबात नाही. तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट वाजवत आहेत ना, त्या इन्स्ट्रुमेंट बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे, आणि जे इतर इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं बेसिक नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. कारण नुसतं तुम्ही जे वाजवताय त्याचंच नॉलेज तुम्हाला असणं असून काही फायदा नाही. किंवा तुम्हाला ते वाजवता येते पण त्याचं नॉलेजच नाहीये, किंवा त्याचं नॉलेज आहे पण तुम्हाला वाजवताच येत नाहीये, हे पण नकोय त्यांना. त्यांना सगळंच लागणार आहे, कारण ह्या वर्षीची जी भरती आहे ह्या भरतीला कॉम्पिटिशन पण तेवढंच फास्ट असणार आहे. कारण फक्त एकच फॉर्म भरायचा आहे. ज्या मुलांनी डबल फॉर्म भरले त्यांचा कार्यक्रम होणार, कारण की पोलीस प्रशासन पण आता त्याच पद्धतीने पुढे चाललेलं आहे. तुम्ही पोलीस भरती देत आहेत पण ते स्वतः पोलीस आहेत, तर ते तुम्हाला सापडवणारच. त्याच्यामुळे ही कोणीही चूक करू नका. या वर्षी धोक्याची घंटा तुम्हाला आहे. जर तुम्ही डबल फॉर्म टाकलेला असणार तर तुम्हाला जिथं वाटते की आपण म्हणू शकतो तिथेच जा, दुसरीकडे जाऊच नका. जर गेला तर गुन्हा दाखल होऊ शकतो, विनाकारण आपल्याला
कोणत्याही शासकीय नोकरीमध्ये पुन्हा अर्ज करता येणार नाही किंवा नोकरीही मिळणार नाही. आलं लक्षात? तर बघा, आपण जेव्हा स्किल टेस्टला जातो ना, त्यावेळेस आपल्याला स्केल वाजवता आली पाहिजे. महत्वाचं म्हणजे स्केल आली पाहिजे, स्केल बरोबर. दुसरं म्हणजे तुम्हाला कोणते तरी मार्क्स तुमचे वाजवता आले पाहिजे, जे आपल्याला पोलीस बँडमध्ये वाजवतात. तुम्ही 26 जानेवारीला असेल किंवा 15 ऑगस्टला असेल किंवा 1 मेला असेल, तुम्ही जेव्हा पोलीस बँड ऐकतात त्यावेळेस ते लोक जे वाजवतात, त्यापैकी कुठलं तरी तुम्हाला एखादं 2 मार्क्स वाजवता आलेच पाहिजे. त्यानंतर तुम्ही 1-2 गाणे शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला स्केल, सी मेजर स्केल, या पद्धतीचे जे स्केल असतात, हे स्केल तुम्हाला, मेजर स्केल असेल, शार्प फ्लॅट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. बरं, ह्या वाजवता तर येत आहेत, पण तुम्हाला जेव्हा ओरली विचारतात त्यावेळेस पण तुम्हाला ते सांगता पण आलं पाहिजे. बोर्डवरती तुम्हाला दाखवतात काही गोष्टी, त्या तुम्हाला ओळखता पण आल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे, तर तुमचं सिलेक्शन होणार. नाहीतर तुम्ही तिथूनच बाहेर निघणार, पेपरमध्ये जाण्याचा तुमचा काहीच संबंध येणार नाही पुढे. त्याच्यामुळं तुम्हाला आजच अलर्ट करतोय, फॉर्म भरलेला आहे तुम्ही, मान्य आहे, पण टाइमपास करू नका. तुमच्या हातात अजून वेळ आहे, वेळ आलेली वेळ तरी घालवू नका. ओके, त्यात काय अजून अपडेट असेल, काय असेल, तर मी तुम्हाला नक्कीच माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून टाकत जाईन. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला नॉलेजेबल वाटला असेल, तर 100% तुम्ही लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. आपण एक व्हिडिओ टाकणार आहे परत, आज उद्यामध्येच पुन्हा एखादा व्हिडिओ पडणार आहे माझा. त्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक जिल्ह्यामध्ये एक मेगा इव्हेंट ठेवलेला आहे, जे बॅन्समनची मुलं आहेत त्यांच्यासाठी मोठं मार्गदर्शन शिबिर ठेवणार आहे आपण. त्याच्यात तुम्हाला जे काही तुमची टेस्ट होणार आहे, ती कशी होणार आहे, काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे, ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन मिळेल. तुम्ही उभं राहण्यापासून, त्यांच्याशी बोलण्याचं तुमचे लँग्वेज, त्याच्यानंतर तुम्ही तिथे गेल्यानंतर स्वतःला कसं प्रेझेंट केलं पाहिजे, तुमचं इन्स्ट्रुमेंट तुम्ही कसं घेऊन गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपण तिथे देणार आहोत. आणि जे विद्यार्थी, माझ्या क्लासेसचे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडून मी टेस्ट पण करून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला समोरासमोर कळेल की टेस्ट कशी होणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील. त्यामध्ये आपल्या अकॅडमीचे जे संचालक मॅडम आहेत, पल्लवी मॅडम, या मॅडमचं सुद्धा आपल्याला एक मोटिवेशनल लेक्चर असणार आहे. त्या मोटिवेशन मधून सुद्धा जे मुलं झोपलेली आहेत त्या मुलांना जागे होण्यासाठी एक चान्स मिळणार आहे. नक्कीच जे मुलं या शिबिरामध्ये सहभागी घेतील त्याचा फायदा नक्कीच त्यांना येणाऱ्या बॅन्समनच्या भरतीसाठी होणार आहे. ओके, चला नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला टाकतो, त्यावेळेस तुम्ही त्या व्हिडिओमध्ये कुठे त्याचा ऍड्रेस वगैरे तुम्हाला मिळेल, आणि त्याची तारीख आणि जागा ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला माहिती मिळून जाईल. ओके.